बाबा नेहमीप्रमाणे योग्य वेळी योग्य सल्ला दिला. श्री लालकृष्ण कन्स्ट्रक्शनच्या प्रोजेक्ट मध्ये खूप छान गुंतवणूक झाली बाबा. हा काय बाबा, तुम्ही आधीच पेड आणले, त्यांचा चांगला एक प्रोजेक्ट सुरू आहे म्हणून. ब्रँडेड शोरूम, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट सगळं काय हवं तिकडे. अरे मल्टीप्लेक्स थिएटर, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, गेम झोन सगळं काही असणारा भारती हॉस्पिटल जवळचा श्री राजलक्ष्मी मॉल आहे तो. हो ना बाबा, आपण तिथे पण गुंतवणूक करायला पाहिजे. लगेच परतावा सुरू झाला असता. करायला पाहिजे रे. अरे मगाचा तो पेडा आपल्या सांगलीच्या शॉप मधल्या गुंतवणुकीचाच होता. काय सांगताय काय बाबा, आय कांट बिलीव्ह. अरे मी म्हणत नव्हतो का तुझ्या दादाला की पुण्यापेक्षा सांगलीत गुंतवणूक कर म्हणून, ते यासाठीच. आमचंही काहीतरी प्लॅनिंग असतं की रे बाबा. आय युअर सिम्पल अमेझिंग. श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीतील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉलमध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. प्रसादात मिळालेल्या नारळापासून फुलवला फोंडा माळ. रेणावीच्या निवृत्ती बुवांनी संत तुकारामांचा अभंग उतरवला सत्यात. महाराष्ट्राला थोर वारकरी संप्रदायाची परंपरा लाभली आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांनी शेकडो वर्षांपूर्वी अभंगातून केलेले प्रबोधन आजही सर्व समाजाला उपयोगी ठरत आहे. याचा प्रत्यय सांगली जिल्ह्यातील रेणावी गावचे निवृत्ती बुवा यादव यांच्या शेतात आल्यानंतर येत आहे. वृक्षवल्ली आमा सोयरे वंचरे, पक्षी ही सुस्वरे आळविती या संत तुकारामांच्या अभंगाप्रमाणे त्यांनी आपल्या माळा विविध झाडे लावत अक्षरशः फुलवला आहे. त्यामुळे येथील परिसर हिरवागार झालाच आहे, पण या ठिकाणच्या पक्ष्यांना देखील हक्काचा आश्रय मिळाला आहे. त्यांची किलबिलाट देखील मन वेधून घेत आहे. इथं पाखरं पक्षी कायमस्वरूपी आहेत, आणि झालं तरी इथं रोज पा मोर येतोय, पाखरे येते ती, लांडोर येते त्या, आणि काय काय म्हू आहे, म्हूसुद्धा माशा इथं हे करून हे करते त्या. इथं सगळं नंदनवन त्याने खाण्याचा सगळा पदार्थ आहे. मानताना ह्या ठिकाणी सगळी थांबली जाते ती, आणि सगळी ह्या जागेवर थांबते. निवृत्ती यादव यांनी आपल्या शेतात तसेच बांधावरती आंबा, नारळ, केळी, चिक्कू, पेरू, फणस, संत्री, चिंच, रामफळ, सीताफळ, लिंबू यासारखी विविध झाडे लावत आपले निसर्ग प्रेम जपले आहे. मी झाड लावली आणि मला आंबा विकत घेऊन बाजारातनं मला मिळू शकत नाही किंवा काय नाही. आपण कष्टानं आंबा स्वतःच्या शेतात लावून मला आंबं, केसरी आणि काय काय प्रकारचं ही सरकार मला मिळालेलं आहे. माझ्या कुटुंबाला आणि गावातील माणसाला इथं येणाऱ्याला सुद्धा मी आंबं देत होतो आणि ती आनंदात खात होती. तर माळकरी असलेले निवृत्ती बुवा यादव माझा देव या झाडातच आहे हे देखील आज अभिमानाने सांगत आहेत. पण झाडे लावण्यापूर्वी त्या भागात पाणी नेण्यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम व त्यांना झाडांविषयीची निर्माण झालेली आवड याबद्दलचा किस्साही तितकाच मनोरंजक आहे. ह्याच्यात मी 71 अजिबात ही फोंड माळ होत काय नाही, आणि माझी जमीन मी 22 तलाव्याला मी दिलेले आहे, आणि त्यांनी मला 6,000 त्याने मला दिलं. आणि मी पुन्हा म्हणलं आता काय करायचं, तर म्हणलं पाणी नेल्याशिवाय काय नाही. मी स्वतः तुम्हाला सांगतो, टिकावखोर घेऊन दुसरं जोडीदार कोणीही नाही,
आणि मी एकट्यानं पाईपलाईन 500 फूट काढली आणि ही पाणी वड्यातून ह्या माळाला आणलं आणि हे माळाला आणून मी हे आंब्याची झाडं लावली आणि ही व्यवस्था केली सगळी. ला गेलो तो पारायण होतं म्हणून आणि तिथं पारायण केलं आणि पारायण करून मग देवाला नारळ एक फोडा म्हणलं. आता पारायण झाले सगळ्यांनी फोडलं मग तिथं मला नारळ स्वलतावेळी मला एक नारळ उगवलेला असा कोंब आलेला मला दिसला आणि ती म्हणली दुसरा जोडदार म्हणला ही नारळ फोडून तुला भगवंतानं दिलेला आहे आणि ही नारळ फोडू नको तू दुसरा फोड. मग ती नारळ मी घरी आणला आणि ती एका ह्याच्यात डब्यात हे करून त्याचं रोप तयार केलं आणि ती मी रोप हिथं लावलेलं आहे. मला ते त्या काळापासून मला ती झाडाची आवड झालेली आहे. माझ्या संपूर्ण 3 एकरामध्ये पुरोपूर झाडं कुठलं पाहिजे ते झाड माझ्या क्षेत्रात आहे. बांधाने आहे आणि सगळ्या माळालासुद्धा मी फुलाची मळ्याचं बाग केलेली आहे सगळं झाडाची. कोण कुऱ्हाड लावत नाही कोण काय नाही कधीही झाड तोडत नाही. पाहिजे ते झाड आपल्या शेतात आहे. त्यावेळेला पैसा नसायचा काय नसायचा. मग 3 रुपये मिळलं नाही. मी 4 वर्ष ही झाडं लावत होतो. 2 गावली 2 रोपं आणून लावायची. पुढल्या वर्षी 5 गावली 5च आणून लावायची. अशा रोपानं मी ही झाडं लावली होती. पक्षवल्ली आमा सोयरे वनचरे या अभंगाचा प्रत्यय आपणाला सांगली जिल्ह्यातील रेणावी गावचे निवृत्ती यादव यांच्या मळ्यात आल्यानंतर प्रत्ययास येतो. या ठिकाणी त्यांनी 1972 पासून अनेक प्रकारची झाडं लावत हा मळा अक्षरशः फुलवलेला आहे